नमस्कार मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलो आहोत, तो म्हणजे यूडॅस प्लसमधील सेकंड टप्पा जो होता, दुसरा टप्पा सुरू झालेला आहे, विद्यार्थी इन्फॉर्मेशन अपडेट करायचा. आपल्या शाळेतील म्हणजे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्यांना प्रत्येकाला आपल्या सर्व मुलांची माहिती यूडॅस प्लस वेबसाईटवर अपडेट करायची आहे. त्यासाठी आपल्याला क्लास ॲड करावे लागतील, सेक्शन्स ॲड करावे लागतील, आपली प्रोफाईल भरावी लागेल. ही सर्व माहिती आपल्याला डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सर्वात अगोदर गुगलवर आपला वेब ॲड्रेस टाईप करून घेऊया. बघा, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. एंटर केल्यानंतर आपला या पद्धतीने होमपेज येणार आहे. या होमपेजवर आपल्याला लॉगिंगला क्लिक करायचं आहे. लॉगिंग पेजवर येणार आहोत. लॉगिंग पेजवर आल्यानंतर आपल्याला आपला यूडायस नंबर आणि यूडायस पासवर्ड जो येतो आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड. लॉगिंग केल्यानंतर आपण हे आपल्याला इथं आपल्याला स्कूल प्रोफाईल दिसत आहे. ही सर्व प्रोफाईल रीड करा, नाहीतर स्कूल प्रोफाईल इथं लिहिलेली ही स्कूल प्रोफाईल रीड करा. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपलं शाळेचं नाव ते चेक करा. त्याच्यानंतर आपली कॅटेगरी प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी जे असेल ती. त्याच्यानंतर स्कूल टाईप, को एज्युकेशन म्हणजे फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी एका एकत्र भरते. त्याच्यानंतर क्लास फ्रॉम टू म्हणजे आपला पहिला वर्ग तो शेवटचा वर्ग, म्हणजे सर्वात खालचा वर्ग आणि सर्वात वरचा वर्ग जो असेल तो चेक करून घ्या. त्याच्यानंतर मॅनेजमेंट, आपली मॅनेजमेंट काय ते चेक करा. ही सर्व इन्फॉर्मेशन चेक करा, ही बरोबर असणं आवश्यक आहे. नसेल तर आपण आपल्या ब्लॉक लेवलला कळून ती दुरुस्त करून घ्या. त्यानंतर मग स्कूल मॅनेजमेंटला क्लिक करायचे. स्कूल मॅनेजमेंटला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इथं आपल्याला एक पेज ओपन होईल, सेक्शन मॅनेजमेंट. या सेक्शन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपल्या वर्गातले सेक्शन्स ॲड करायचे आहेत. सेक्शन्स म्हणजे आपल्या क्लास आणि आपले म्हणजे आपले वर्ग आणि तुकडी आपल्याला ॲड करायचे आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही तुकडी नसेल तरी कमीत कमी एक सेक्शन्स आपल्याला ॲड करणं गरजेचं आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. बघा मित्रो, आपण इथूनसुद्धा क्लास आणि सेक्शन्स ॲड करू शकतो. त्याच्यानंतर आपण जे डॅशबोर्ड पाहिलं होतं, डॅशबोर्डमध्ये इथंसुद्धा दिलेलं आहे बघा ॲड सेक्शन. सर्वात अगोदर आल्यानंतर इथं ॲड सेक्शन्स असतं. आपण इथं क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर इथं क्लास ॲड करायचे. आता सर्वात अगोदर पहिलीचा वर्ग, त्याच्यानंतर बघा मीडियम. इथं मीडियम आहे, मीडियम सिलेक्ट करायचं आपल्या शाळेचं. एकपेक्षा जास्त मीडियम असेल तर आपण त्या पद्धतीने सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जर आपलं मीडियम इथं आपल्याला शो होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण ब्लॉक लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला कळवू शकता. त्याच्यानंतर इथं ॲड सेक्शन्सवर क्लिक करायचं आहे. ॲड सेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आपला सिरियल नंबर एक सेक्शन ए आणि मीडियम ऑफ टेंथ हे तयार झालेलं आहे, बरोबर. आता ॲक्शनवर क्लिक करूया आपण. इथं काही आपल्याला चेंजेस करायचे असेल तर आपण एडिटमध्ये करू शकतो. सो मीडियम चुकलं असेल किंवा सेक्शन्स ए किंवा बी असेल, असं काही समथिंग चुकलं असेल ते आपल्याला इथं दिसेल, ते आपण अपडेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण क्लास टू ॲड करूया. आमच्या शाळेमध्ये एक ते चौथीपर्यंत वर्ग आहेत, म्हणून मी एक ते चौथीपर्यंतचे सर्व वर्ग इथं म्हणजे सेक्शन्स ॲड करतो. तिसरी मराठी मीडियम ॲड सेक्शन. आता बघा इथं आपल्याला ऑल सेक्शन्स एक्सपांड म्हणजे सर्व सेक्शन आपल्याला इथं डिटेल माहिती दिसणार आहे. बघा काही बदल असतील तर एडिटमध्ये जाऊन आपण बदल करू शकतो, तो व्हिडिओ आपण वेगळा स्पेशल आणू. इथं फक्त आपण आता पूर्ण माहिती कशी भरायची याविषयी डिस्कस करूया. आता आपण परत स्कूल डॅशबोर्डवर जाऊया. या पद्धतीने बघा आपल्याला आता आपल्या मेन जे होमपेज होतं आपल्या लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपला एक ते चार वर्ग दिसत आहेत. त्याच्यानंतर बॉईज आणि गर्ल्स आपण अजूनपर्यंत ॲड केलेले नाही, आपण फक्त इथं वर्ग ॲड केलेले आहेत आणि क्लास ॲड केलेले आहेत. म्हणजे पहिलीचा ग्रेड, पहिलीचा वर्ग आणि सेक्शन ए एक तुकडी आपली ॲड झालेली आहे. गर्ल्स आणि बॉईज झिरो, त्याच्यानंतर ट्रान्झलेटर झिरो, टोटल स्टुडंट झिरो झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये स्टुडंट ॲड करायचे. आता पहिलीमध्ये समजा 20 विद्यार्थी असेल किंवा 4 विद्यार्थी असेल किंवा 5 विद्यार्थी असेल तर पहिलीला ॲड स्टुडंटवर क्लिक करायचं आहे. ॲड स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इथं फॉर्म ओपन होईल. मित्रो, हा फॉर्म ऑफलाईन फॉर्म जो आहे म्हणजे एकाची नमुना गोळा करण्यासाठी जी PDF आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ती तो ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, प्रत्येक टॅपच्या मराठीचा मिनिंग काय तोसुद्धा मी दिलेला आहे. हे बघा स्क्रीनवर आपल्याला दिसते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, आपण तो व्हिडिओ पहा आणि मग ऑफलाईन फॉर्म भरा. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तीन पेजेसवर त्याची माहिती भरायची, म्हणजे तीन टाईपमध्ये त्याची माहिती भरायची आहे. आणि
त्याच्यानंतर मग चौथं जे येते प्रिव्यू आहे, म्हणजे जी माहिती आपण भरलेली आहे ती आपल्याला पाहायची आहे आणि डाउनलोड करायची. आता आपण फर्स्ट फेज म्हणजे इथं सर्वात अगोदर आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन स्टुडंटशी भरायची आहे. त्याचं सर्वात पहिला पॉईंट आहे नेम ऑफ द स्टुडंट कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. आपण इथं विद्यार्थ्यांचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे. जेंडर क्लिक केल्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल, तीन मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर. मेल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करताना कॅलेंडरला क्लिक करू. त्याच्यानंतर वर्ष सिलेक्ट करू. वर्ष सिलेक्ट केला 2014. 2014 नंतर महिना सिलेक्ट करू. त्याच्यानंतर मग तारीख सिलेक्ट करून या पद्धतीने खूप वेळ जातो प्रत्येक विद्यार्थ्याचे करायला. म्हणून त्याच्यानंतर मग आता शॉर्टकट करा, डायरेक्ट आपण बर्थडे टाईप करूया. सेव्ह होते, फक्त फॉर्मॅट चुकायला नको. 26/05/2014 आणि स्पेस द्या, ऑटोमॅटिक बरोबर येणार आहे. म्हणून प्रत्येकाची टाईप करा, कॅलेंडरमधनं सिलेक्ट करू नका, खूप वेळ जाईल. त्याच्यानंतर मग आईचं नाव लिहायचे, फादर्स नेम लिहायचे, फादर्स नेम्स. त्याच्यानंतर गार्डियन नेम, गार्डियन नेम आपण ऑप्शनल आहे, नाही लिहिलं तरी चालतं. ओके. त्याच्यानंतर मग आपला आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर राईट डाऊन केल्यानंतर आपल्याला नेम ऑफ द स्टुडंट ॲज पर आधार, विद्यार्थ्यांचं आधार कार्डवर असलेलं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे आधार कार्डवरला, पोस्ट. त्याच्यानंतर पिनकोड. त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो, की ह्या यंत्रणेमध्ये म्हणजे या वेबसाईटवर आपल्याला विद्यार्थ्याची माहिती अपलोड करताना 100% विद्यार्थी भरायचे आहेत आणि तेच विद्यार्थी भरले जातील ज्यांचे आधार कार्ड आहेत. स्टुडंट पोर्टलवर आपण आधार कार्ड नसताना विद्यार्थ्यांची माहिती भरू शकत होतो, पण इथं मात्र आधार कार्ड नसेल तर त्या विद्यार्थ्याची माहिती भरली जाणार नाही, हे लक्षात असू द्या. आता सध्या तर ही वेबसाईट पायलट बेसवर सुरू आहे, म्हणजे ही माहिती आपण जी भरतो आहे ही आपण भरल्यानंतर ती फ्लश होणार आहे. याचा एक फायदा आहे की तुम्ही चुकले तरी काही अडचण नाही. तुम्हाला जेव्हा डिपार्टमेंट सांगेल, आपल्या डिपार्टमेंटकडनं आपल्या अधिकाऱ्यांकडनं आदेश येतील तेव्हा आपण ही माहिती भरा, तर तेव्हा आपल्याला तोपर्यंत आपला सराव होऊन जाईल. म्हणून जोपर्यंत आपल्याला अधिकृत येत नाही तोपर्यंत आपण सराव म्हणून वेबसाईट भरू शकतो. पण ह्याच पद्धतीने वेबसाईटची माहिती कशी भरायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेतात, नाही सराव तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर मग एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आहे 4.1.10. त्याच्यानंतर 4.1.11 ईमेल नंबर आहे. ईमेल बी ऑप्शन आहे, नाही लिहिलं तर चालेल. त्याच्यानंतर मदर टन म्हणजे त्याची मातृभाषा सिलेक्ट करायची. आपल्याला मातृभाषा सिलेक्ट करण्यासाठी इथं ड्रॉपडाऊन एरो आहे, तिथं क्लिक केला का भली मोठी लिस्ट येते. ही लिस्ट सिलेक्ट न करता शॉर्टकट करायचं असेल तर आपल्याला इथं त्याचे जी मदर टन आहे त्याचे पहिले 2-3 अल्फाबेट लिहायचे. आता मी इथं बिल लिहितो बघा. बिलल्यानंतर इथं सर्व त्या संदर्भामध्ये ज्या कास्ट असतील, जाती असतील त्या येतील. आणि त्याच्यानंतर आपले जो प्रकार असेल तो आपण सिलेक्ट करावा. त्याच्यानंतर कॅटेगरी, तो विद्यार्थी ST, SENT, OBC, ओपन ज्या कॅटेगरीला बिलॉंग करत असेल ती कॅटेगरी इथं सिलेक्ट करा. त्याच्या अल्पसंख्याक 4.1.4, अल्पसंख्याक म्हणजे सदर विद्यार्थी हा मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध, ETC किंवा यापैकी कोणी नसेल तर 7 पर्याय NA निवडा. त्याच्यानंतर तो BPL आहे किंवा नाही, यस ओर नो, राईट. त्याच्यानंतर 4.1.15 अंत्योदय अन्न योजनेमध्ये त्याला फायदा भूत आहे का, म्हणजे बेनिफिशियरी आहे का, बरोबर, यस किंवा नो. पण तिथे नो आलेलं आहे ॲक्च्युली, हां, कारण की इथं BPL आलं असतं, इथं BPL आपण लिहिलं असतं तर आलं असतं. BPL नसेल तर पुढचा मुद्दा ब्लँक होतो, राईट. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा 1.16, बिलॉंग EWS म्हणजे वंचित घटकाशी तो बिलॉंग करतो का, म्हणजे त्याच्याशी संबंधित आहे का. यस असेल तर करत असेल तर यस करा किंवा नो करा. आता याचा डिटेल इन्फॉर्मेशन कसं होतं, त्याचा अर्थ काय असतो, मी आमच्या जो मागचा व्हिडिओ आहे ऑफलाईन फॉर्म कसा पद्धतीने भरायचा प्रत्येक पॉईंट मराठीमध्ये आणि त्याच्या मागच्या निकषसुद्धा दिले जाते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. आपण तो व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या डिटेल कळेल की कोणत्या पॉईंटवर कोणती माहिती भरायची आहे आणि त्याचं EWSचा फुल फॉर्म काय, त्याचे निकष काय आहे. WSN विद्यार्थी, वंचित घटकाचे विद्यार्थी, विशेष संवर्ग असले विद्यार्थी, सर्व माहिती त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे. ओके, चला पुढे पाहूया. त्याच्यानंतर मग 4.1.17, WSN म्हणजे विशेष गरजा असलेले विद्यार्थी आहे का. जर कधी असेल सदर विद्यार्थी हा विशेष गरजाचा असेल तर यस करायचे. यस केल्यानंतर इथं ब्लाइंडनेस म्हणजे तो अंध आहे, हे सर्व त्याच्यामध्ये 15-20 प्रकार दिलेले आहेत. मी आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतो.
बघा, कमी दृष्टी, श्रवणदोष, भाषण, त्याच्यानंतर मग मानसिक आजार, थेलेसिमिया, सिकल सेल, ETC, सर्व याच्यामध्ये हे प्रकार आहेत. हे प्रकार आपण वाचू शकता, सर्व मराठीत दिलेले. तर ह्या व्हिडिओला पॉज करून त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे प्रत्येक पॉईंटवर मराठीमध्ये कोणता मिनिंग होतं हे आपल्या लक्षात येईल. परत बघा, मी आपला सर्व ऑप्शन दाखवतोय. हे सर्व ऑप्शन आपण पाहून घ्या मराठीमध्ये, बरोबर. आता माझा व्हिडिओ प्ले करून सुद्धा तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक पॉईंटचा पुढं मराठीमध्ये त्याचा काय मिनिंग दिल. ओके, त्याच्यानंतर सदर विद्यार्थी हा WSN मध्ये नाही म्हणून नो लिहितो, त्याचा पुढचा पॉईंट ब्लँक होऊन जाईल. नेक्स्ट, राष्ट्रीयत्व आहे का? यस. त्याच्यानंतर या मुलाची ओळख शाळाबाह्य म्हणून झाली होती का? आता बघा, सदर विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कधी शाळाबाह्य होता का? झाला असेल. जर आपण समजा इनकेस यस केलं, तर यस केल्यानंतर तिथं पुढचा मुद्दा आहे तो शिक्षण प्रवाहामध्ये कधी आला. मग शाळाबाह्य झाल्यानंतर त्याला आपण शिक्षण प्रवाहामध्ये कधी आणलं? मग चालू शैक्षणिक वर्षामध्ये आला क्या आधीच्या शैक्षणिक वर्षामध्ये आला? दोघांपैकी जे ऑप्शन आपल्याला योग्य वाटत असेल तिथं आपण निवडायचे. पण सदर विद्यार्थी शाळाबाह्यांमधून नो केलं म्हणून पुढचा ऑप्शन आपल्याला येणार नाही भरण्यासाठी. सदर विद्यार्थी आपण पूर्ण भरली, आता आपण इथं माहिती सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर इथं कन्फर्मेशन मागेल तो की विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, या चार गोष्टी जर कधी बरोबर असतील ते परत व्हेरीफाय करून घ्या आणि पुष्टी केल्यानंतर यस करा. त्याच्यानंत्र सूचना आलेली, बघा, विद्यार्थी यशस्वीरित्या जतन केलेला आहे म्हणजे सेव्ह झालेली त्याची माहिती अर्जुन दिल्या वसावे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा ID आलेला आहे. बघा, इथं सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला एक युनिक ID दिला जाणार आहे. महा इथं विद्यार्थ्याचा ID आलेला आहे, राईट. आता नोंदणी भरा. आता आपण सेकंड पेजवर गेलेलो आहे, मी याला ट्रान्सलेट करून घेतो आपल्या सोयीसाठी. मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला आपण स्वतः भरावी यासाठी दिलेली, बिंदास माहिती भरा. काही अडचण आली असेल तर आमचा ग्रुप आहे, ग्रुपवर सर्व तुम्हाला मटेरियल पुरवण्यात येईल, माहिती पुरवण्यात येईल. काही चुकलं असेल तर ते स्क्रीनशॉट टाका, आपल्याला त्वरित मार्गदर्शन करण्यात येईल. म्हणून काही काळजी नसावी, ग्रुप आपल्यासाठीच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, आपण लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. चला मित्रो, त्याच्यानंतर नाव नोंदणी तपशील, म्हणजे विद्यार्थ्याच्या देवा शाळेमध्ये ॲडमिशन झालं होतं त्यावेळेची माहिती आपल्याला लिहायची. मग त्याच्यामध्ये प्रवेश क्रमांक, म्हणजे त्याच्या जनरल रजिस्टर नंबर आपल्याला इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याची प्रवेश तारीख, मी सांगितलं होतं डायरेक्ट करा, फक्त फॉर्मॅट चुकायला नको. फॉर्मॅट चुकला तर तारीख चुकेल, बरोबर. 15/06/2022 आणि टॅप करा, बरोबर. त्याच्यानंतर रोल नंबर, त्याचा हजेरी क्रमांक टाका. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्याने निवडलेला प्रवाह. आता बघा मित्रो, इथं सर्व जे ऑप्शन आहेत ते ब्लँक झालेले आहेत. हे उच्च माध्यमिक वर्गासाठी लागू होतात. त्या प्रत्येक पॉईंटमध्ये त्याचा मराठी मिनिंग इथं दिलेलं आहे. सदर जे शिक्षक असेल त्यांनी इथं हे कॅप्चर करून घ्यावे, स्क्रीनशॉट काढून आपण तिथं माहिती भरू शकता. आपल्याला प्रायमरीला, सेकंडरीला हे लागू नाही. त्याच्यानंतर मग 4.2.4, मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती कशी होती, म्हणजे सदर विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येताना तो नवीन शाळेतनं आलेला आहे का, मग म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये शिकत असताना तो नवीन शाळेतनं आला असेल तर इथं लिहा इतर शाळेतनं आलेला आहे. सदर आपल्या शाळेत शिकत असेल तर समान शाळेत शिकत होता, आणि इयत्ता पहिलीमध्ये असेल तर अंगणवाडीतनं आला असेल तर अंगणवाडीत करा. ओके, ही सर्व माहिती भरल्यानंतर परत आपण सेव्ह करूया. सेव्हवर क्लिक केल्यानंतर इथं बघ आलेलं आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे आपली माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली, बरोबर. आता ओके करूया. ओके केल्यानंतर आपण इथं नेक्स्ट या बटणावर क्लिक करूया. नेक्स्ट बटणावर क्लिक केल्यानंतर आपण फॅसिलिटी आणि ऑदर डिटेल्स, स्टुडंटला जी फॅसिलिटी आपल्याला मिळालेली आहे त्या फॅसिलिटी पेजवर जाणार आहोत. या ठिकाणी आपण ज्या वर्षी माहिती भरणार आहोत त्या वर्षाची फॅसिलिटी कोणकोणती मिळालेली आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता बघा, 4.3.1, विद्यार्थ्याला पुरवलेले साहित्य, मोफत पाठ्यपुस्तक मिळतात, गणवेश मिळतात, बरोबर. त्याला टिकमार्क केली. त्याच्यानंतर मोफत वाहतूक सुविधा, काही विद्यार्थ्यांना विशेष गरजा असतात त्यांच्यासाठी वाहतूक सुविधा दिलेली असते शासनाने. त्याच्यानंतर मग वसतिगृह, सेकंडरी किंवा हायर स्कूल असेल त्यांच्यासाठी असेल मोबाईल टॅबलेट काही विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते काही शाळांमध्ये. त्याच्यानंतर सायकल, विशेषतः मुलींना सायकल दिल्या असतात. सदर विद्यार्थ्याला जे मिळालं असेल तिथं टिकमार्क करायची. ओके, त्याच्यानंतर मग 4.3.1, विद्यार्थ्याला मिळालेली शिष्यवृत्ती. आता हे महत्त्वाचं बघा मित्रो, त्याला सदर विद्यार्थ्याला केंद्रीय शिष्यवृत्ती मिळाली असेल तर यस करा. ओके, जर कधी यस केलं तर इथं खालील ऑप्शन आपल्याला त्याचा कोड लिहायचा आणि त्याचं नाव लिहायचे. सदर 15 ऑप्शन आहेत, आपण रीड करा. मी तुम्हाला मराठीमध्ये इथं प्रत्येक शिष्यवृत्तीचं नाव दिलेलं आहे, राईट. आपण पाहू शकता व्हिडिओ चालू असताना, स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर मग
दुसरे आता ही सदर विद्यार्थी नसेल तर नो करा, नो केलं तर पुढचा मुद्दा बंद होईल. त्याच्यानंतर राज्य शिष्यवृत्ती आहे, राज्य शिष्यवृत्ती मिळालेली आहे का? नाही. त्याच्यानंतर मग इतर शिष्यवृत्ती, इतर शिष्यवृत्ती मिळाली आहे का? आता बघा एक लक्षात ठेवा, एसटी विद्यार्थी जर कधी असतील तर त्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळत असते. सदर एक ते चौथीचा वर्ग असेल तर 1000 रुपये इथं लिहा, आणि पाचवीच्या वरतीचे विद्यार्थी असेल तर तिथं 1500 रुपये लिहा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर मग 4.3.2 CWSN विद्यार्थी. बघा CWSN विद्यार्थी हा आपल्याला इथं येणार नाही का? येणार नाही सदर विद्यार्थ्यासाठी, कारण की याची जेव्हा जनरल इन्फॉर्मेशन आपण बोलली होती मागच्या पानामध्ये तेव्हा आपण तिथं नो केलेलं आहे की सदर विद्यार्थी हा विशेष गरजा असलेला विद्यार्थी नाही, म्हणून इथं ब्लँक आलेलं आहे. आणि जर कधी असता तिथं येस केला असता तर त्याला मग काही ब्रेनलिपीची पुस्तकं मिळालेली आहेत का, सायकल मिळाली का, श्रवणयंत्र मिळालेलं आहे का, असं तिथं आपण टिकमार्क केली असती. त्याच्यानंतर पुढील, मुलांच्या शिक्षणासाठी अक्षमता असतील याच्यासाठी काही तपासणी केलेली आहे का? आपल्या शाळेमध्ये अशी तपासणी केली असेल, आपल्याला माहिती असेल सदर विद्यार्थ्याला तपासणी केली असेल, तर इथं काही ऑप्शन येत आहेत, त्या अकॉर्डिंग आपल्याला जे योग्य वाटत असेल ती माहिती भरा, नाहीतर नो करा. बरोबर, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे 4.3.4 आणि 4.3.5. हे दोघं मुद्दे जे आहेत हे डिसॅबिलिटी असते, म्हणजे सदर विद्यार्थ्याला कोणती डिसॅबिलिटी असेल, या दोन सदर विद्यार्थ्याला या ASD आणि ADHD म्हणजे हायपर डिसऑर्डर आणि स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ह्यापैकी कोणता डिसऑर्डर असेल तर सदर विद्यार्थ्याला आपण येस करायचं किंवा नो करायचं. आता बघा हे कसं कळायचं की हे डिसऑर्डर ते, की सदर विद्यार्थ्याला जर कधी आपल्या शाळेमध्ये काही डिसऑर्डर असेल आणि आपल्याला माहिती नसेल तर त्याच्या पालकाला विचारा किंवा डॉक्टरला विचारा आणि कन्फर्म करा की हे डिसऑर्डर तेच आहेत का. असेल तर तिथं येस करा, नसेल तर नो करा, सिम्पल. त्याच्यानंतर 4.3.6, विद्यार्थी कोणत्या अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये गुंतलेला आहे का? याची मीनिंग आहे की एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, आपला जो अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो, त्या व्यतिरिक्त काही ॲक्टिव्हिटी असतात स्कूल घेत असतात, मग कोणत्या असतात? स्विमिंग असते, स्केटिंग असते, त्याच्यानंतर मग जुडो कराटे असतात, वेगवेगळे जे स्किल असतात ते जे अगर आपण विद्यार्थ्याला देत असेल किंवा सदर विद्यार्थी घेत असेल तिथं येस करा, ओके, नसेल तर नो. त्याच्यानंतर 4.3.7, विद्यार्थी हुशार किंवा हुशार बालक म्हणून ओळखला गेलेला आहे का? इथं मग त्याच्यासाठी कमीत कमी गणित, इंग्रजी, विज्ञान, तांत्रिक, खेळ असे मुद्दे दिलेले आहेत, राईट. आता मी तुम्हाला इथं आपण गणितला क्लिक केलं की मार्गदर्शक प्रदान केलेले आहेत का, होय किंवा नाही, इथं येस करा. त्याच्यानंतर सेकंड जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्याला शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे का. पुढचा मुद्दा, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय दोघांपैकी एक आपल्याला सिलेक्ट करावं लागेल, म्हणून सदर हा मुद्दा आपण ड्रॉप केला तरी चालेल, ऑप्शनल आहे. आपल्या वर्गामध्ये कोणी विद्यार्थी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरामध्ये कुठं शिबिरामध्ये गेला असेल, त्याने काही ऑलिम्पियाड राज्यस्तरीयमध्ये सहभागी घेतला असेल, NCC स्काउटमध्ये सहभाग घेतला असेल, तरच हा मुद्दा भरा, अन्यथा हा मुद्द्याला हात लावू नका, ब्लँक दिला तरी चालेल, ओके. आता सर्व माहिती भरल्यानंतर पेज सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर डेटा यशस्वीरित्या सेव्ह झालेला आहे, म्हणजे सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. ओके करू. ओके केल्यानंतर नेक्स्ट पेजवर जाऊ. बघ मित्रांनो, मी सांगितलं आपल्याला की पहिले जे 3 पेज आहेत ते आपल्याला माहिती भरायची, डाटा फिल करायचा आहे, त्याच्यानंतर शेवटचे जे ते प्रोफाईल ते आपल्याला चेक करायचे, प्रिव्ह्यू करायचं आहे की सदर जी माहिती आपण भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला चेक करायची. चेक केल्यानंतर सदर माहितीमध्ये आपल्याला दुरुस्त करायची असेल तर वर्ग डॅशबोर्डवर परत जा, परत जायचं, परत गेल्यानंतर सदर ऑप्शनवर जाऊन एडिट करायचं. बरोबर, एडिट केल्यानंतर आपला इथं दुसरा मुद्दा दिलेला आहे की सदर आपल्याला एडिट करायचा नसेल आणि डायरेक्ट मेन डॅशबोर्डवर जायचं असेल इथंही जाऊ शकतात. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर इथे एक PDF ऑप्शन दिसते, हे PDFला क्लिक केलं की सदर विद्यार्थ्याच्या डाटा फीड केलेला सर्व फॉर्म या प्रणालीतला आपल्याला इथं दिसेल, आपण तो डाउनलोड करू शकतात. तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या माहितीसाठी ठेवायची असेल तर ठेवू शकतात. बरोबर, सेव्हही करू शकतात. त्याच्यानंतर मग ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण इथून मुख्य डॅशबोर्डकडे परत जाऊया. इथं स्कूल डॅशबोर्डला आपण क्लिक केलं, बघा या ठिकाणी आपण स्कूल डिटेल इथं आलेलो आहेत. या ठिकाणी आता आपण इयत्ता पहिली म्हणजे Grade 1 याच्यामध्ये आपण व्ह्यू याच्यामध्ये पाहू. व्ह्यूमध्ये पाहिल्यानंतर बघा इथं आपण व्ह्यूमध्ये पाहिल्यानंतर एक विद्यार्थी जो भरला होता त्या विद्यार्थ्याचा ID नंबर आलेला आहे, त्याच्यानंतर त्याचं नाव आलेलं आहे, जेंडर आलेलं आहे, त्याची बर्थडेट आलेली आहे, त्याचं स्टेटस आलेलं आहे कम्प्लीट. आता याच्यामध्ये 3 जे GP EP आणि SF म्हणजे पहिला फॉर्म, दुसरा आणि तिसरा, आपण जे 3 फॉर्म भरलेले आहेत वगैरे क्लिक करून दाखवतो. आपला हा पहिला फॉर्म आला, बरोबर, त्याच्या म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर एनरोलमेंट डिटेल, त्याच्यावर फॅसिलिटी डिटेल, ही सर्व त्याची माहिती आपल्याला तिथं दिसत आहे.
स्कूल डॅशबोर्डला आपल्याला प्रत्येक वेळेस क्लिक करा आलं नसेल तर. हे बघा स्कूल डॅशबोर्ड आला, त्याच्यानंतर व्ह्यू ॲट स्टुडंट म्हणजे परत त्याच वर्गामध्ये 10 विद्यार्थी असेल 10 भरायचे, 11 विद्यार्थी असेल 11 भरायचे, याच पद्धतीने दुसरी आणि तिसरी चौथी पाचवी आपण कशा पद्धतीने ॲड करायचं पाहिलं. व्ह्यूमध्ये आपण आता भरलेला विद्यार्थी असेल त्याची सर्व माहिती पाहू शकतो परत एक वेळेस. याच पद्धतीने आपल्याला सर्व माहिती आपल्या वर्गाची भरायची. मित्र ही जी माहिती आहे ही सध्या तरी पायलट बेसवर आहे, म्हणजे ही माहिती आपल्याला याच पद्धतीने भरायची, पण सध्या तरी माहिती आपल्या सर्वासाठी. जर कधी ट्रायल चालू आहे काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करू शकतात, पण जेव्हा आपल्याला आपलं डिपार्टमेंटकडनं आदेश येईल तेव्हा पर्टिक्युलर सर्व माहिती योग्यरीत्या भरा. याच पद्धतीने अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईंट व्हा. काही अडचण आली, माहिती भरताना काही अडचण आली असेल तर तिथे लिहा, काही प्रॉब्लेम आला असेल, काही एरर आला असेल तर तिथं सॉल्व केला जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. असेच व्हिडिओ आपल्याला वारंवार मिळावो म्हणून कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या